नमस्कार मित्रांनो मी प्रवीण मते मित्रांनो तर सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो ते म्हणजे जर तुमची कोर्टामध्ये केस चालू असेल तर त्या केसची जी स्थिती आहे स्टेटस आहे नेमकं ती केस आता कुठपर्यंत गेले याची जी माहिती आहे ती तुम्ही मोबाईलमध्ये घर बसल्या पाहू शकता तर त्याची जी माहिती आहे ती ऑनलाईन कशाप्रकारे पाहिजे याची जी संपूर्ण माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात सगळ्यात आधी आपल्याला गुगलमध्ये यायचं गुगलमध्ये आल्यानंतर सर्च बार मध्ये सर्च करायचं ई कोर्ट सर्व्हिसेस ई कोर्ट सर्व्हिसेस सर्च केल्याबरोबर पहिलीच वेबसाईट ही सर्व्हिसेस डॉट ई कोर्ट डॉट जी डॉट इन तर अशा प्रकारची वेबसाईट आहे तर या डायरेक्ट लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर तुम्ही तिथून देखील येऊ शकता किंवा गुगलमधून देखील येऊ शकता तर या लिंकवरती किंवा या वेबसाईटवरती क्लिक करायचं या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर जी कोर्टाची ऑफिशियल वेबसाईट आहे ती ऑफिशियल वेबसाईट अशा प्रकारची ओपन होईल तर ही कोर्टाची संपूर्ण देशासाठी एकच वेबसाईट आहे मित्रांनो ई कोर्ट्स डॉट सर्व्हिसेस डॉट डॉट इन म्हणून अशा प्रकारची एकच संपूर्ण देशासाठी वेबसाईट आहे तर इथं आपल्याला या वेबसाईटचं जे अँड्रॉइड ॲप्लिकेशन आहे ते देखील आहे ते ते देखील तुम्ही जर मोबाईलमधून वापरत असाल तर ते ॲप्लिकेशन देखील डाउनलोड करू शकता गुगल प्ले स्टोरवरती ते ॲप्लिकेशन दिलेलं आहे तर इथं आपल्याला अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल इथं भरपूर पर्याय दिलेले आहेत बघा इथं सर्च मेनू मध्ये मेनूमध्ये दोन नंबरला आपल्याला एक पर्याय दिला बघा की केस स्टेटस म्हणून तर आपल्याला आपले जी केस आहे ते केसची स्थिती पाहिजे नेमकं स्टेटस पुढे काय आहे ते पाहण्यासाठी दोन नंबरच्या पर्यावरती केस स्टेटस या पर्यावरती क्लिक करायचं या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला नवीन पेज ओपन होईल अशा प्रकारचं आपल्याला नवीन पेज ओपन होणार आहे मित्रांनो इथं भरपूर पर्याय दिलेत केस स्टेटसवरती खूप पाहू शकता की तुम्ही केस स्टेटस म्हणून हेडलाईन दिलेली आहे तर आपल्याला इथं आपलं जे स्टेटस आहे ते पाहता येणार आहे तर याच्यामध्ये सगळ्यात आता पहिलं काम करायचं की आपलं जे राज्य आहे ते निवडून घ्यायचं महाराष्ट्र राज्य निवडून घ्यायचं त्याच्यानंतर राज्य निवडल्यानंतर आपल्याला सिलेक्ट डिस्ट्रिक्ट म्हणून एक पर्याय त्याच्यामध्ये तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमची ही केस चालू आहे तो जिल्हा निवडायचा मित्रांनो संपूर्ण एकदम बेसिक माहिती आहे तर संपूर्ण माहिती भरून घ्या तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा निवडून घ्या जिल्हा निवडल्यानंतर पुढे आपल्याला सिलेक्ट कोर्ट म्हणून दिलाय तुमचं ज्या कोर्टामध्ये केस चालू आहे तेच कोर्ट निवडायचं मित्रांनो चुका करायच्या नाही तुम्हाला माहीत असेल की तुमची केस ही कोणत्या कोर्टामध्ये चालू आहे ती ते कोर्ट निवडून घ्यायचं अशा प्रकारे संपूर्ण माहिती निवडल्यानंतर आपल्याला खाली भरपूर पर्याय दिले आहेत बघा त्याच्यामध्ये पहिलाच पर्याय दिलेला आहे की पार्टी नेम तर पार्टी नेम हा पर्याय सिलेक्ट करायचा पार्टी नेम म्हणजे काय ते खाली सांगतो तुमची जी केस चालू आहे ती कोणाच्या तर एकाच्या नावाने चालू असती तर त्याच्यामध्ये तुम्ही पार्टी नेममध्ये ज्याच्या नावाने केस चालू आहे त्याचं नाव टाकू शकता बॉक्समध्ये कारण आपल्याला केस सर्च करायचे तुम्हाला आधी केस हुडकून काढायचे त्यासाठी पहिला नियम आहे पार्टी नेम आपण एक फॉर एक्झाम्पल म्हणून पाटील टाकू पाटील टाकल्यानंतर ही केस कधीपासून चालू आहे ते वर्ष टाकायचं तुम्हाला माहीत असते की केस कधी कोणत्या सालापासून चालू आहे तर ते साल टाकायचं साल टाकल्यानंतर ही केस पेंडिंग म्हणजे आणखीनही चालू असेल तर पेंडिंगच राहू द्यायचं त्याच्यानंतर खाली जो कॅप्चर दिलेला आहे तो कॅप्चर टाकायचा आणि गो या ऑप्शनवरती क्लिक करायचं गोया या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पाटील या नाव आडनाव आपण पाटील आडनाव टाकले तर पाटील या आडनावाच्या जेवढ्या लोकांच्या केसेस चालू आहेत त्या इथं दाखवले आहेत बघा अशा प्रकारे संपूर्ण केसेस दाखवलेले आहेत याच्यामध्ये तुमची जी केस आहे ते निवडायचं आधी बघायचं की तुमचं जे नाव आहे ते नाव कुठे दिलेलं आहे ते नाव बघायचं आणि त्याच्यानंतर पुढे आपल्याला व्ह्यू म्हणून एक पर्याय दिलाय तर व्ह्यू या पर्यावरती क्लिक करायचं व्हि या पर्यावरती समजा तुमची केस ही असेल तर व्ह्यू या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या केसची संपूर्ण डिटेलही दिसणार आहे आपल्याला रिव्ह्यू केल्यानंतर संपूर्ण जी डिटेल आहे ती दिसणार आहे याच्यामध्ये तुमचा केस नंबर आहे तो देखील दिलेला आहे त्याच्यानंतर खाली आल्यानंतर केस हिस्ट्रीमध्ये नेमकं काय काय झालंय पुढे याची जी संपूर्ण माहिती आहे ती दिली आहे बघा तारखेसहित जी, जी माहिती आहे ती दिली आहे याच्यामध्ये ऑर्डर निघाली असेल तर ऑर्डर देखील दिलेली आहे तर पुढे नेमकं काय झालंय अशा प्रकारे संपूर्ण पाहू शकता की तुमच्या केसचं नेमकं काय झालंय कुठपर्यंत आलेले आहे केस तर याच्यामध्ये स्टेटमेंट काय ते रिटर्न स्टेटमेंट दिलं असेल तर रिटर्न स्टेटमेंट हे संपूर्ण तारखेसहित संपूर्ण जी माहिती आहे दिलेली आहे तर तुम्ही पार्टी नेमनुसार किंवा तुमच्या म्हणजे तुमच्या नावानुसार असं सर्च करू शकता तर जर तुम्हाला नावानुसार सर्च करायचं नसेल जर केस नंबर माहीत असेल तर केस नंबर हा पर्याय सिलेक्ट करायचा पर्याय सिलेक्ट केल्यानंतर केसचा जो टाइप आहे तो सिलेक्ट करायचा केस नंबर टाकायचा आणि वर्ष टाकायचं वर्ष टाकून खाली जो कॅपच्या दिलेला आहे तो कॅपच्या आहेत टाकून गो करायचं त्याच्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती दिसणार आहे त्याच्यानंतर आपल्याला एकदम सोपा पर्याय याच्यामध्ये सांगतो की तुम्हाला केस कशा प्रकारे उडकायचे याच्यामध्ये तुम्ही चार नंबरला जो ॲडव्होकेट म्हणून पर्याय दिला तो पर्याय सिलेक्ट करा सगळ्यात सोप्पा पर्याय आहे याच्यामध्ये ॲडव्होकेट म्हणजे तुमचा वकील जो वकिलाचं तुमचं जे नाव असतं ते तर तुम्हाला माहितच आहे सगळ्यांनाच माहीत असतं किंवा आपल्या वकिलाचं नाव काय तर ॲडव्होकेट हा पर्याय सिलेक्ट करायचा बॉक्समध्ये जे ऍडव्होकेटचं आड नाव असेल ते टाका किंवा नाव असेल तर ते टाका केस पेंडिंग असेल तर पेंडिंग सिलेक्ट करा त्याच्यानंतर खाली जो कॅपचे दिला तो कॅपच्या एंटर कॅपच्या या बॉक्समध्ये टाका आणि गो या ऑप्शनवरती क्लिक करा अशा प्रकारे आपण ॲडव्होकेटनुसार देखील सर्च करू शकता तर पॉ फॉर एक्झाम्पलसाठी मी मोरे हे आडनाव टाकतो ॲडव्होकेटचे जे आडनाव असेल ते मोरे एक्झाम्पल एक्झाम्पलसाठी टाकतो मित्रांनो तर मोरे आडनाव आडनाव टाकून कॅपच्या टाकल्यानंतर खाली गो केल्यावर आपल्याला मोरे आडनावाचे जे कोणते वकील असतील भरपूर को भरपूर हे वकील असणार आहेत तर त्यावर ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर वकिलाचं के आड नाव टाकून ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे संपूर्ण केसेस दिसतील याच्यामध्ये तुमची जी केस असेल ती निवडा आणि व्ह्यू करा आणि केसचं स्टेटस पाहू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही ॲडव्होकेटचं आड नाव टाकून किंवा नाव टाकून तुम्ही तुमची केसेस शोधू शकता आणि केसचं जी स्थिती आहे किंवा स्टेटस काय आहे कुठपर्यंत गेली ते पाहू शकता जर तुमच्याकडे एफ आय आर नंबर असेल तर एफ आय आर नंबर देखील टाकून टाकू शकता किंवा ॲक्ट जर माहिती असेल कोणतं कलम लागलेला आहे तर ते देखील टाकून सर्च करू शकता तर अशा प्रकारे तुम तुम्ही तुमच्या जी केसची डिटेल आहे संपूर्ण माहिती आहे ती ऑनलाईन घर बसल्या पाहू शकता तर अशा प्रकारचं एक महत्त्वपूर्ण माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच तुम्हाला काही जर अडचणी असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची टेलिग्राम ग्रुपची जी लिंक आहे ती काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तर आपल्या ग्रुपला जॉईन करा आणि डायरेक्ट आम्हाला मेसेज करा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद